मांडळ गावाजवळ असलेल्या पांझरा नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून अवैध वाळू उपसा थांबवून मांडळ गावाजवळ पांझरा नदीच्या दोन्ही काठांवर चेकपोस्ट लावण्यात यावी अशी मागणी अमळनेर काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसीलदार मिलिंद बाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असून या मागण्यांबाबत पुढील 2 दिवसात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. अमळनेर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, इंद्रेस बागवान, अल्पसंख्याक सेल तालुका उपाध्यक्ष राजू भाट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी नूर खानच आधार न्यूज अमळनेर. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला.